उत्तराखंडमध्ये झालेल्या भूस्खलनमध्ये महाराष्ट्रातील सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती आज विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. विधानसभेत विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांनी उत्तर देताना सांगितलंय, भूस्खलनात महाराष्ट्रातील 179 यात्रेकरी अडकलेत, त्यात औरंगाबाद 102, पुणे 38, जळगावचे 6 प्रवासी अडकलेत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. त्याच्यासाठी हॉटेल उपलब्ध करून देण्यात आलेत, त्याचबरोबर हॉटेल्सने या घटनेचा फायदा घेऊ नये अशी सूचनाही सरकारने दिली आहे. मोठ्या प्रमाणात झालेल्या भूस्खलनामुळे बद्रीनाथला जाणारा मार्ग पूर्णपणे ठप्प झाला होता, आता तो सुरू करण्यात आलाय. त्याचबरोबर कोणत्याही प्रवाशाची ट्रेन चुकू नये त्यासाठी रेल्वेच्या वेळेत बदल करण्याची विनंती रेल्वे प्रशासनाला करण्यात आली आहे. उत्तराखंडमध्ये भूस्खलनमध्ये अडकलेल्या लोकांसाठी हेल्पलाईन नंबर देण्यात आलेत, 0135255 9898, 2552626, 2552627, 1364, 2552628 ह्या हेल्पलाईन नंबर आहे. उत्तराखंडमध्ये दरडी कोसळणं हे खूप मोठ्या प्रमाणात होत असतं. तिथलं प्रशासन याची भरपूर काळजी घेत आहे, परंतु शेवटी निसर्गापुढे कोणाचंच चालत नाही. काल मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळल्या आणि त्यामुळे ठिकठिकाणी टुरिस्ट गेलेले अडकून पडले. दुर्घटना कळल्या कळल्या महाराष्ट्राचं जे आपत्ती व्यवस्थापन खातं आहे त्यांनी त्या ठिकाणी संपर्क केला. महाराष्ट्रातल्या सगळ्या टूर ऑपरेटर्सकडून माहिती घेतली की कोणी कोणी त्या ठिकाणी टुरिस्ट पाठवले आहेत. तर आत्ता तरी कळतंय की मराठवाड्यातले प्रामुख्याने औरंगाबाद भागातले 102 जण यांना टुरिस्ट ऑपरेटरने पाठवलं आहे आणि ते अडकले आहेत. त्या सगळ्यांना आपापल्या स्पॉटवरून जिथे जिथे अडकले तिथून हॉटेलवर नेण्यामध्ये प्रशासन यशस्वी झालेलं आहे. सगळ्यांशी संपर्क सुरू आहे. मोठ्या प्रमाणात रस्ते जे बंद झाले होते ते दुपारपर्यंत मोकळे होतील आणि संध्याकाळपर्यंत लोक रेल्वे स्टेशन्सवर पोहोचतील.